गिट्टीखदान पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल होता. यातले फिर्यादी चंद्रकांत काळे यांच्या घरातून खुर्ची, पंखे, पाण्याची मोटर आणि इतर सामान आरोपीने चोरून नेलं होतं. पण या प्रकरणात पोलिसांनी जे गुप्त बातमीदार नेमले होते त्यांच्याकडून एक इसम आपल्या 2-व्हीलरवर खुर्ची घेऊन जाऊन ती विकण्याच्या तयारीत असल्याची व ती खुर्ची चोरीची असल्याची पोलिसांना माहिती प्राप्त झाली. ती खुर्ची चोरीची असल्याच्या संशयावरून पेट्रोलिंग पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणले. इसमाची विचारपूस केली असता तो वरवर उत्तरे देत होता. पोलिसांनी कसून चौकशी केली असता इसमाजवळ सापडलेला मुद्देमाल चोरीचा असल्याचे समजले. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. PCR घेण्यात आला व आरोपीजवळ सापडलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आपल्याकडे पोलीस स्टेशन गिट्टीखदानमध्ये 532/22 असा एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये जे फिर्यादी होते चंद्रकांत काळे यांच्या घरातून चेअर, पंखे, पाण्याची मोटर वगैरे असं काहीतरी रात्री घरफोडी करून आरोपींनी चोरून नेलेलं होतं. तर याच्यामध्ये आपण जे बातमीदार नेमले होते गुप्त बातमीदार त्यांच्याद्वारे आपल्याला पेट्रोलिंग दरम्यान अशी एक माहिती मिळाली की एक इसम आहे जो चेअर घेऊन आपल्या 2-व्हीलर गाडीवर चेअर घेऊन विकण्याच्या तयारीत आहे आणि त्या चोरीचा असल्याचा संशय आहे. त्याच्यावरून आपल्या पेट्रोलिंग पथकाने रात्रपाळीची जे तपास पथक होतं आमचे पोहवा रिठे यांचं तपास पथक होतं त्यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आपण त्याला पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याला सविस्तर विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर तो काही उडोउडीची उत्तरं द्यायला लागला. त्याच्यानंतर आपण अधिक सखोल त्याच्याकडे चौकशी केली. आपल्याला असं समजलं की हे जो मुद्देमाल आहे हा त्यांनीच चोरलेला आहे. मग त्याच्यानंतर आपण याच्याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठाला माहिती देऊन त्याचा PCR घेण्यात आला. PCR घेतल्यानंतर आपण त्यांनी जे मुद्देमाल चोरलेला होता तो सर्व रिकवर केला आणि त्याच्यानंतर रिकवर केल्यानंतर असं आपण त्याचा MCR करून दिला. आणि या आपल्या पूर्ण कामगिरीमध्ये आपल्याला जे जसं वरिष्ठांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेलं जसे आपले CP DCP यांचं तसेच आमचे माननीय उपनिसू आहे बापूसाहेब ढेरे यांचं मार्गदर्शन लागलं आणि आमचा जो तपास पथक आहे ज्यांनी हा गुन्हा उघडकीस आणला त्यांचं अतिशय हार्डवर्क या गुन्हा उघडकीस आणण्यामागे होते. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपल्याकडे जो ही घरफोडी होते सगळ्यात अवघड गुन्हा जो असतो घरफोडी डिटेक्ट करणं ते सहजासहजी डिटेक्ट होत नाही. आता जे गुप्त बातमीदाराद्वारे आपल्याला माहिती मिळाली होती आणि विशेष म्हणजे आपण रेकॉर्डवरचे सर्व आरोपी चेक केलेले होते. रेकॉर्डवरच्या आरोपीकडून आपल्याला काहीच आउटपुट आपल्याला मिळत नव्हतं. इनिशिएटिव्ह काही मिळत नव्हतं. जो आपण संशयित इसम आणला होता अरबाज खान वल द रुखमुद्दीन खान असं नाव आहे त्याचं आणि याच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नव्हते. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर तर संशय नव्हताच पण तरी ते जसं गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली त्याच्यावरून आपला हा गुन्हा डिटेक्ट झाला. तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.